पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना देवाची गरज नाही आणि मला याचं दुःख वाटतं कारण देव खरंच खूप अद्भुत आहे आपला देव अतिशय सामर्थ्यशाली आणि अद्वितीय आहे मला तर हे समजूच शकत नाही की कुणी इतक्या चांगल्या देवाशी नातं न जोडता कसं राहू शकतं हे पित्या आजच्या वचनाबद्दल तुला धन्यवाद आणि आम्ही ते ऐकून ते स्वीकारावं ते जपावं आम्ही ते तुझ्या सहाय्याने आचरावंही प्रभू येशूच्या नावाने आज मी बोलणारे गर्व आणि नम्रतेविषयी आता बघा अँड्र्यू मरे यांनी एक पुस्तक लिहिलंय ज्याचं नाव आहे ह्युमिलिटी आणि तुम्ही हे वाचा पुस्तक लहानचं पुस्तक आहे पण ते खूप 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 सामर्थ्यशाली आहे मी या विषयावर लिहिलं नाही आहे कारण ते विकणं जड जातं आणि म्हणून मी हे तुम्हाला सुचवतीय <laughs> माझी पुस्तकं विकली गेली पाहिजेत माझी एक मालिका आहे गर्व आणि नम्रतेवर पण त्याचा एवढा खप झाला नाही मग आम्ही त्याचं नाव बदललं आणि आम्ही आणखी प्रती विकू शकलो पण त्या विकणं सुद्धा जडच गेलं गर्व किती धोकादायक आहे आणि नम्रता किती सामर्थ्यशाली आहे हे लोकांना कसं समजवायचं हे कळत नाही आणि मी हे पुन्हा एकदा सांगणार आहे आपल्याला जाणीव नसते की हट्टी आत्मा किती धोकादायक असतो आणि नम्रता ही किती प्रभावी असते आता त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही ऐका गर्व बघा सर्वप्रथम गर्वा एवढं धोकादायक दुसरं काहीच नाही तो खरं तर खूप स्वाभाविक असतो तो आपल्यात असूनही आपल्याला तो दिसत नाही बघा ज्या लोकांना गर्वाची समस्या असते त्यांनी फक्त प्रामाणिकपणे हे कबूल करायला हवं की त्यांना गर्वाची समस्या आहे म्हणून गर्वाविषयी एखाद्याला काही सांगणं खूप कठीण असतं कारण ज्यांच्यामध्ये तो असतो त्यांचा हाच खटाटोप चाललेला असतो की तो दिसू नये आणि आपण उघडं पडता कामा नये प्रीतीच्या अभावाचं कारण गर्वच आहे इतरांच्या गरजा आणि अशक्तपणा याबाबतीत असलेल्या उदासीनतेचं मूळ आहे त्वरित टीका करून न्याय करण्याच्या वृत्तीचं ते मूळ आहे सर्व भावनिक चढउतार सर्व हळवेपणा सर्व चिडचिडेपणा छिड़ सर्व प्रकारचा कडवटपणा आणि सर्व प्रकारची अक्षमाशीलता ही गर्वाच्या आत्म्यामुळे येते आता नम्रतेविषयी सांगण्यापूर्वी मी एक एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगते की नम्रता नम्रता ही दुर्बलता नाहीये उदास तोंड करायचं आणि भाबडेपणाचा आव आणायचा आणि तसंच वावरायचं म्हणजे नम्रता नव्हे माझ्या मते असं बघणं देवाला चीड आणणार आहे नम्रता व्यक्त होते ती हृदयातून आणि मनातून आणि जर तुम्हाला नम्र हृदय आणि नम्र मन असेल तर तुम्ही धार्मिकतेचं वर्तन ठेवू शकाल एक एक नम्र व्यक्ती स्वतःला आहे त्यापेक्षा मोठं गणत नाही किंवा आहे त्यापेक्षा लहान सुद्धा गणत नाही त्यांच्या मनावर स्वतःचा पगडा कधीच नसतो तर उलट आपण आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत याची जाणीव त्यांना असते ते, ते धैर्यवान असतात आणि देवाने आपल्याला धैर्यवान होण्यासाठीच बोलावलेलं आहे पण याचा अर्थ याचा अर्थ असा नाही की आपण इतरांना पायदळी तुडवावं किंवा त्यांना दुखवत राहावं बघा खरी खरी नम्रता ही ख्रिस्तामध्ये धीट असते आणि पुढची काही मिनिटं मी तुम्हाला सांगणार आहे धीट धीट असण्याविषयी आणि खास करून प्रार्थनेत प्रार्थनीत धीट होण्याविषयी आपण स्वतमध्ये शून्य आहोत पण ख्रिस्तात सर्व काही आहोत आपण त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही पण त्याच्याद्वारे त्याच्या इच्छेचं सगळं काही आपण करू शकतो त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण पण त्याच्याद्वारे त्याच्या इच्छेचं आपण सर्व काही करू शकतो मी तुम्हाला सांगते तुम्ही आहात त्यापेक्षा बलवान आहात तुमच्या शब्दकोशातून मला शक्य नाही हा शब्दप्रयोग तुम्ही बाद करून टाकायला हवा असं म्हणत फिरू नका की हे फार कठीण आहे मला शक्य नाही जर तुम्ही ख्रिस्तावर विसंबून राहिलात तर या जीवनात जे गरजेचं आहे ते तुम्ही नक्कीच करू शकाल नक्कीच आम्ही अत्यंत कठीण परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही आपल्या चेहऱ्यावर स्मिता हास्य ठेवू शकता आणि लोकांनी तुम्हाला दुखावलं असतानाही तुम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद बनू शकता हे लक्षात घ्या तुम्ही मी ही गोष्ट पुन्हा एकदा सांगेन कारण बघा बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण इतक्या कठीण परिस्थितीत आहोत की आपली समस्या सुटेपर्यंत सगळ्या जगांनी थांबावं पण ते कधीच शक्य होत नाही तुम्ही दुखावलेले असाल तरी देव तुमचा उपयोग इतरांसाठी करूच शकतो तुमच्या आरोग्यप्राप्तीचा तो सगळ्यात जलद असा मार्ग आहे जेव्हा तुम्ही दुखावले जाता किंवा अत्यंत कठीण परिस्थितीत असता तेव्हा आपल्या मुखावर स्मिता हसे आणि मनात चांगली वृत्ती ठेवा आणि आपल्या तोडग्याची वाट बघत असताना इतरांसाठी आशीर्वादित कसे ठरू शकू याचा विचार करायला हवा तुम्ही कुणी सांगा मला इफ्फिस्कर <laughs> सध्या तीन वचन बारामध्ये प्रेषित पाऊल म्हणतो प्रभूच्या ठाई आपल्याला जो विश्वास आहे त्याच्याद्वारे धैर्य आणि भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत धैर्य धैर्य आणि भरवसापूर्वक प्रवेश भरवसापूर्वक प्रवेश हाच पौल म्हणाला होता की मी पाप्यांमध्ये मुख्य आहे पण तो असंही म्हणतो की ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत ते आपण ओळखावं आणि आपल्याला त्याच्यामध्ये धैर्य आणि भरवसापूर्वक प्रवेश मिळाली आहे हे समजावं आणि आपल्या जीवनात अमूलाग्र बदल व्हावा म्हणून आपण देवाकडे मागणं करावं कारण ते देण्याएवढा तो चांगला निश्चितच आहे कदाचित तुम्ही मागत नसाल तुम्ही पुरेस मागतच नसाल म्हणून असं होत असेल काय झालं तुम्हाला पटलेलं दिसत नाही बहुतेक कदाचित तुम्ही देवाकडे पुरेस मागत नसाल बघा काही वर्षांपूर्वी माझ्यामध्ये प्रार्थनेची तळमळ निर्माण झाली ती पवित्र आत्म्याची तळमळ होती आमेन ती प्रेरणा दाबू नका जर ती दैहिकतेची असेल तर दाबून टाका पण पवित्र आत्म्याची इच्छा असेल तर ती उफाळून वर येऊ दे ती बाहेर पडू द्या तर एकदा मी प्रार्थना करत असताना मला अशी प्रार्थना करावीशी वाटली की मला भूतलावरच्या प्रत्येक मनुष्याला शिकवता यायला हवं आता नीट ऐकून घ्या माझं मन म्हणाल हा वेडेपणा हे कुणालाही शक्य नाही आणि सैतान म्हणाला तू स्वतःला काय समजतेस काय शत्रू तुम्हाला धिटाईने प्रार्थना करू देत नाही तुम्ही देवाकडे एवढ्या मोठ्या गोष्टी मागायला हव्यात की तुम्हाला आश्चर्य वाटावं मला वाटतं त्या दिवशी माझ्या मनात अशीच भावना निर्माण झाली होती देवा मला या भूतलावरच्या प्रत्येक मनुष्याला शिकवता येऊ दे सगळ्यांपर्यंत अजूनही आम्ही पोहोचलेलो नाही पण त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे आमचा कार्यक्रम एक नाही दोन नाही पंच्याऐंशी वेगवेगळ्या भाषांमध्ये सध्या प्रसारित होतोय भाषांतरित होऊन देव हे कसं करतो हे मला ठाऊक नाही आणि बघा मी एक काम करते आणि देव या सगळ्या अद्भुत लोकांकडून बाकीची कामं करवून घेतो आणि या सेवेतील आमचे जगभरातील भागीदार आम्हाला मदत करतात आणि एवढंच नाही तर इतर सेवा कार्यातील लोकही भाषांतरासाठी हे सगळं घडवून यायला मदत करत असतात आणि बघा हे घडतं लोकांना त्यांच्या मातृभाषेत सुवार्ता ऐकता येणं खूप महत्वाचं असतं जरी इंग्रजी ही त्यांची दुसरी भाषा असली तरी आपल्या मातृभाषेत ते कळणं ही त्यांची गरज आहे म्हणजे ते त्याचा स्वीकार करू शकतात सध्या आमचं प्रसारण होत आहे मध्य पूर्वेमध्ये आफ्रिकेत भारतात आशियात मंगोलियात आणि या अशा जागा इथे कसं जायचं हे माहीत नव्हतं आणि लोकांच्या जीवनात वचनाचं कार्य होत आहे ते कोणत्याही भाषेचे किंवा संस्कृतीचे असले तरीही कारण येशू सगळ्यांनाच हवाय म्हणून इंटरनेटद्वारे सॅटेलाईटद्वारे टेलिव्हिजनद्वारे रेडिओद्वारे छापील सामग्रीद्वारे पुस्तकांद्वारे सुवार्ता आता जगभरातील बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतेय पण लोक मला रोज पाहतात या भ्रमात राहण्या एवढी मी मूर्ख नाहीये मी आत्मकेंद्री नाहीये पण एक गोष्ट मात्र मी सांगू इच्छिते की मी मोठ्या गोष्टींसाठी नक्कीच प्रार्थना करते आणि त्याचा हिस्सा मिळवते लहान प्रार्थना करून सगळं मिळवण्यापेक्षा हे बरे चला हे लक्षात असू द्या की भले यासाठी तुम्ही पात्र नसाल देवाच्या समोर धैर्याने जाण्यासाठी ही पहिली अट हे समजून घेणं की मी पात्र नाहीये जे मी मागणार आहे त्यासाठी मी पात्रच नाहीये तेवढी पात्र तर माझ्यात नाहीच आहे मी स्वतःच्या नावाने जात नाही मी येशूच्या नावाने देवाकडे जाते मला ठाऊक आहे माझ्या जीवनात बरीच पाप घडली पण तुम्ही म्हणालात मी तुम्हाला क्षमा करेन मी विसरून जाईन तरीही तुम्हाला ती सांगण्याची मी काळजी घेणार नाही चला आता जे देव केव्हाच विसरलाय त्याविषयी देवाजवळ बोलणं तुम्ही थांबवायला हवं तुमच्या भूतकाळाविषयी नव्हे तर तुमच्या भविष्याविषयी देवाकडे बोलायची गरज आहे आपण सुरुवात कशी करतो त्यापेक्षा आपण शेवट कसा करतो हे महत्वाचं असतं माझी सुरुवात डळमळीत झाली पण मी चांगला शेवट करायचा चंग बांधलाय तुमचं काय ठीक <laughs> आहे आता ऐका तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही तुम्ही मागितलं नाही म्हणून देव वैतागत नाही जे तुमच्यासाठी योग्य नाही तेच तुम्ही मागितलं तर एकच होऊ शकतं ते म्हणजे ते तुम्हाला कधीही मिळणार नाही आमेन तुम्ही जगिक गोष्टी मागाव्यात असं मी तुम्हाला सुचवत नाहीये पण देवाला तुमचा उपयोग करून घ्यायला सांगा हे प्रभू हे प्रभू मला इतरांना मदत करता येईल असं काहीतरी कर इब्री चार वचन आणि अद्भुत असा शास्त्र भाग आहे हा आपला प्रमुख याजक कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख प्रमुख याजक नाही तर तो सर्व प्रकारे सर्व प्रकारे पारखलेला होता तरी पूर्णपणे निष्पाप राहिला सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी पूर्णपणे निष्पाप राहिला तुम्ही कशातूनही जात असलात तुमची परीक्षा कोणतीही असो प्रभू येशू समजू शकतो कारण तोही पारखला गेला तरीही निष्पाप राहिला हे अद्भुत नाहीये का किती जण इथे विशेष करून मला वाटतं स्त्रिया विशेष करून अशा असतात ज्यांना वाटतं की कोणीतरी मला समजून घ्यावं तुम्हाला समजून घ्यावं मी शेवटी डेवला म्हटलं तुम्हाला समजून घेतलं नाही तरी समजून घेतलं असं म्हण ना माझ्यासाठी आणि तेव्हापासून त्याचं आवडतं वाक्य मी समजू शकतो आणि <laughs> त्याने मला समजून घेतलंय अशा आविर्भावात मीही खुश राहते आय मीन पण येशू समजून घेतो आणि त्याच्याविषयी मला हे आवडतं की मी माझ्या जीवनातल्या सगळ्यात विचित्र पडावातून जात असले तरी तो मला समजून घेतो तो मला सोडून देत नाही आमेन वचन सोळा म्हणत तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या जा राजासनाजवळ जाऊ ऐनवेळी सहाय्य वेळेवर मदत गरज असते तेव्हा मिळणारी मदत तुम्ही अयोग्य वागता तेव्हा येशू पासून दूर पळू नका तर उलट त्याला जाऊन का तुम्ही देवापासून लपू शकत नाही लक्षात ठेवा ज्यांची योग्यता नसते त्यांनाच तो मदत करत असतो तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही म्हणून मागायला शिका प्रार्थना कशी करायची ते शिका फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही प्रार्थना करा धार्मिक सिंहासारखे धीट असतात मला हे आवडतं बघा गर्व फारच धोकादायक आहे आणि याची परिभाषा सांगायची झाली तर ताठ मानीच असणं आणि स्वगौरव किंवा स्वसंतुष्टीत रममाण होऊन स्वस्तुती करणं तुमच्या लक्षात आलंच असेल की कि किती वेळा स्व हा शब्द या परिभाषेत आला येते स्व 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 बायबल म्हणतं ख्रिस्ताच्या मागे जायचं असेल तर आपण आपला वधस्तंभ उचलून स्वतःला विसरून त्याच्यामागे जायला हवं स्वतःला नाकारण्याचा वधस्तंभ उचलून आपण ख्रिस्ताच्या मागे जायला हवं ख्रिस्ताला ख्रिस्ताला तुमच्यामधून वाहू द्या प्रियांनो आपण स्वतःला मारून त्याच्यासाठी जगतो गर्व आणि फुशारकीची मैत्री आहे गर्विष्ठ व्यक्ती स्वतःविषयीच खूप बोलत राहतात आणि माझी मुळेच इच्छा नाही की कोणी अतिगर्विष्ठ व्यक्ती माझे जीवलग मित्र बनावेत कारण जेव्हा मी त्यांना भेटेन ते फक्त स्वतःविषयीच बोलत राहतील आणि त्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक करत राहतील आणि तेव्हा ते असतील ते 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 आणि मी फक्त असं म्हणत राहायचं की खरंच सतत आणि सतत त्यांच्याविषयीच बोलायला मला नाही आवडणार फुशारकी मागण्याचा दुसरा अर्थ आहे फसवणूक करणं <laughs> त्याचा अर्थच तो आहे लोकांची फसवेगिरी करणं जे तुम्ही नाही आहात ते असल्याचं भासवणं खुशारकी मारणं हा निव्वळ मूर्खपणा आहे कारण जे काही चांगलं आपण करू शकतो ते ख्रिस्तच आपल्याद्वारे करत असतो खरं तर आय मीन आपण काही नसताना काही असण्याचा आव आणणं म्हणजे स्वतःला फार मोठं समजण्यासारखं आहे जे योग्य नाही जे मला ठाऊके ते मी तुम्हाला सांगते जे मला ठाऊके ते मी सांगते मला के मला के ते मी तुम्हाला सांगते एक सांगू का आपल्याला काही कळत नाही हे कळणं महत्वाचं पाऊल जे म्हणाला ते मला आवडतं वधस्तंभी दिलेल्या ख्रिस्ताशिवाय काही जमेज धरू नये असा मी ठाम निश्चय केला आता बघा देवाची इच्छा आपण ज्ञानात वाढावं पण आपण कोणी नसताना कोणीतरी कोणीतरी आहोत असा आव आणतो गर्वासाठी समानार्थी शब्द आहे हट्टी फुगलेला पोकळ अभिमानी चुकीच्या मार्गाने गर्वाने भरलेला मनुष्य हा अशा सगळ्या गोष्टींनी भरलेला असतो आता बघा मला माझ्या मुलांचा अभिमान आहे या सेवाकार्यात ते जी धुरा वाहतात त्याचा खरोखर मला अभिमान आहे मी स्वतःला सतत आठवण करून देते हे फक्त देवामुळे माझ्यामुळे नाही कुठल्याही प्रकारे हे करण्याएवढी क्षमता माझ्यात आहे असा समज करून घेण्याचा मूर्खपणा मी करत नाही मी आभारी आहे की या सभागृहात तुम्ही हजर राहिलात आणि मला विश्वास आहे की देवाने तुम्हाला इथे आणलंय आय मी देवाची आभारी आहे की लोक खुर्च्यांवर बसलेले असतात कारण असे दिवस होते की फार लोक येत नव्हते ते दिवस सगळ्यांसाठी चांगले होते पण दुष्काळाच्या वर्षातून जाताना जे हवं ते न मिळणं हे सुद्धा चांगलं असतं कारण जेव्हा देव आकाशकवाडे उघडतो आणि आशीर्वादाचा वर्षाव करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं मोल कळून येतं सैतानाने जे पाप केलं ते गर्वाचं गर्वाचं पाप होतं सुरुवातीला तो आराधनेचा देवदूत होता त्याचं शरीर अनेक वाद्यांनी बनवलेलं होतं तो एक फार अद्भुत अलौकिक सुंदर निर्मिती होता पण यश या चौदामध्ये बाराव्या वचनापासून आपल्याला त्याच्या पतनाविषयी सांगण्यात आलं हे दैदिप्यमान ताऱ्या प्रभातपुत्रा तू आकाशातून कसा पडलास राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले तू तु आकाशातून कसा पडलास राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले तू आपल्या मनात म्हणालास आता इथे तुम्ही बारकाईने पहा किती वेळा मी 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 हा शब्द त्याने उच्चारलाय मी आकाशात चढेन देवाच्या तारांगणाहून माझे आसन उच्च करीन उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन मी मेघांवर मेघांवर आरोहण करी मी परत होईन देवासमान देवाने त्याला असं उत्तर दिलं त्या तुला अधोलोकात टाकले आहे म्हणून जेव्हा आपण स्वतःला उंच करतो तेव्हा देव आपल्याला खाली घेऊन येतो तो आपल्याला त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हायला सांगतो आणि आपण तसे झालो नाही तर तो स्वतः ते करतो आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट ही की आपण स्वतःच्या गोष्टींनी भरलेले असताना देव आपल्याला अशा प्रक्रियेतून नेतो की आपल्या लक्षात येतं की आपण देवा वाचून शून्य आहो शून्य आता बघा आपला समाज पुष्कळ मीपणाने भरलेला आहे आणि लोकांना वाटतं की त्यांना देवाची काहीच गरज नाही या गोष्टीने मला खूप दुःख होतं कारण देव हा खूप अद्भुत आहे देव इतका अद्भुत अलौकिक अद्वितीय आहे की मला कळत नाही अशा महान आणि चांगल्या देवाबरोबर नातं जोडायला लोकांना का आवडत नाही म्हणजे मला हे म्हणायचंय म्हणजे मला हेच समजत नाही मला मुळीच समजत नाही कारण जेव्हा तुमचं देवाशी नातं असतं धर्म नव्हे हा तर देवाबरोबर नातं जोडणं महत्वाचं आहे आणि मला वाटतं धर्मामध्ये राहून आलेल्या कटू कटू अनुभवांमुळे आज अनेक लोक देवाशी नातं जोडायला तयार होत नाहीत तुम्हाला किंवा मला धर्म देण्यासाठी प्रभू येशूने आपला प्राण अर्पण केला नाही याचा गर्व करू नका की बघा मी कॅथलिक आहे बघा मी ल्युथरियन आहे मी बॅप्टिस्ट आहे मी मेथडिस्ट आहे राग मानू नका पण देव कधीच तुकडे करत नाही आमेन ख्रिस्त तुमच्या पापांसाठी मरण पावला असा विश्वास तुम्ही ठेवता का तो मरणातून उठला यावर त्याने तुमच्या पापांची खंडणी भरली आणि तो तुम्हाला नवीन जीवन देऊ शकतो यावर देव चांगला आहे असा विश्वास आहे का बघा जगभरातले बरेचसे लोक या सत्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि वास्तविकता ही आहे की कितीतरी कि लोक स्वतःला नास्तिक म्हणून घेतात आणि याच गोष्टीचं मला फार आश्चर्य वाटतं आणि मग काही काही लोक असेही आहेत की त्यांना वाटतं आपण जे करतोय ते सगळं करून देवाबरोबर नातं ठेवू शकतो आणि स्वर्गात जाऊ शकतो असे लोक विश्वासणारे असणं शक्यच नाही लोकांना देवाबरोबर नातं जोडण्याची इच्छा नसण्याचं कारण असं आहे की त्यांना स्वैर वागायचं असतं आणि त्यांना वचन पाळायचं नसतं त्यामुळे ते स्वतःचाच नाश ओढवून घेतात आणि आपल्याला आज जगातल्या जगातल्या लोकांसाठी विशेष प्रार्थना करायची गरज, गरज आहे आणि जगामध्ये दिव्यासारखं चमकण्याचीही गरज आहे लोकांना हवासा वाटणारा आदर्श त्यांच्यापुढे ठेवायला हवा आपण प्रभू येशूबरोबरचं नातं कसं असतं ते त्यांना दाखवा आमिर गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा धप्पताचं मूळ आहे दानिएलाच्या चौथ्या अध्यायात एक रोमांचकारक घटना आपण वाचतो कदाचित तुम्हाला ती ठाऊक असेल किंवा नसेलही नंतर तुम्ही तो संपूर्ण अध्याय अवश्य वाचा पुढच्या आठवड्यातलं ते एका दिवसाचं बायबल अध्ययन समजा तुम्ही आता आता मी तुमच्यासाठी आवश्यक तेवढा भाग वाचेन आणि त्यातून आपण आपले आजचे धडे शिकणार आहोत चला शिकूयात नभू सर दानियल चार वचन एक नभूखदेन्न सर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या रहा, सर्व लोकांना सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना तुमचे कल्याण असो आता पुढच्या तीन वचनात तो काय म्हणतो बघा परात्पर परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्या संबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला हे मला बरे वाटले त्याची चिन्हे किती थोर त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा त्याचे राज्य सर्वकालचे आहे आणि त्याचे प्रभुत्व पिढ्यान पिढ्या राहणारे आहे पिढ्यान पिढ्या सर्व काही देवाविषयी आणि मी सर आपल्या गृहात चैनीत होतो आपल्या मंदिरामध्ये फार समृद्ध होतो तर जोवर त्याचा मनोभाव योग्य होता तोवर त्याच्या जीवनात असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल तो देवाला गौरव देत होता आपणही नियमितपणे असं म्हणायला हवं प्रभू तुझ्याशिवाय मी अगदी शून्य आहे तू माझ्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टींची मी प्रशंसा करतो आणि मी त्यांना गृहित धरत नाही आता माझं म्हणणं नीट ऐका त्याकडे दुर्लक्ष नका करू देवाने आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांसाठी आशीर्वादित ठरणं इतरांना मदत करत राहणं हेच आहे तुमची कृतज्ञता फक्त काही शब्दांची असू देऊ नका तर तिला चांगल्या कामांची जोड द्या प्रभू माझी योग्यता नसताना तू तु तुझा चांगुलपणा मला दाखवतोस म्हणून जे चांगुलपणा दाखवण्याच्या योग्यतेचे नाही अशांना तुझा चांगुलपणा दाखवायला तू मला मदत कर देवा मला मदत कर बघा जर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने जगात जाऊन ख्रिस्ताचा चांगुलपणा दाखवला तर लवकरच आपण सगळे स्वर्गीय घरी जाऊ एक प्रश्न विचारते मी तुम्हाला कुणी तुम्हाला दुखावलंय आणि तुम्ही त्यांना क्षमा केली नाही असं झालंय का बघा आपण स्वतःला नम्र करण्याची गरज आहे देवाला म्हणा प्रभू मला क्षमा करायची मला तसं वाटत नसलं आणि ते लोक त्यासाठी योग्यत असंही वाटत असलं तरीही मला तुझी आज्ञा पाळायची आहे बघा गर्वामुळेच आपण इतर लोक आपल्याशी कसं वागतात ते पाहतो पण आपण हे लक्षात घेत नाही की आपणही लोकांना दुखावतोच अनेकदा म्हणून आपण देवाचे आभार मानायला हवेत की तो आपली क्षमा करतो आणि आपण तेच करायला हवं मला विश्वास आहे की आत्म्याचं फळ हे खरंच खूप महत्त्वाचं आहे जेव्हा पवित्र आत्मा आपल्या हृदयात येतो तो आपल्या जीवनात त्याच्या फळांचा विकास करू पाहत असतो धन्यवाद प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत